बंद करा, बंद करा, दो लाके बंद करा, बंद करा, दो लाके बंद करा, चली सामान लेने चाहिए कर दादा, शरद पवार, शरद पवार, चली सामान लेने चाहिए कर दादा, शरद पवार, शरद पवार, राष्ट्रपति युवक कांग्रेस, ए प्रशांत, प्रशांत नाशिक मुंबई महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांचा प्रश्न विधिमंडळामध्ये गाजला, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं त्यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपण नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर आहोत आणि घोटी टोल नाका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने बंद पाडलेला आहे. ही जी लेन आहे, या दोन तीन लेन नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या आहेत, त्याच्या ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी व्हिजिट केली आहे, जे सार्वजनिक बांधकाम मध्ये सर्वांनी व्हिजिट केली, आता आंदोलन का करताय? मुख्यमंत्र्यांचा सर्वात प्रथम तर मी अभिनंदन करतो का त्यांना एवढा उशिरा जाग आली. लोकांचे जीव गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये पडग्याला जो ऍक्सिडेंट झाला होता, 7 लोक मृत्युमुखी पडले, म्हणजे या लोकांना पहिले मृत्युमुखी पडल्यानंतर जाग येते का? आणि एवढे जेव्हा नाकांनी कांदे सोडून बोलतात की जनसामान्यांचं सरकार आहे, तर त्यांना हे दरवर्षीचं काम हे का पावसाळ्यामध्ये या रोडला नेहमी खड्डे पडतात, पहिले त्याची डागडुगीची कामं किंवा मेंटेनन्सची कामं का हाती घेत नाही? हा सर्वात पहिला आमचा आरोप आहे त्यांच्यावरती. दुसरा विषय का, जर तुम्ही खड्डे जोपर्यंत मेंटेनन्स खड्डे तुम्ही विझवत नाही, तर तुम्ही कुठल्या आधारे जनतेकडनं टोलची वसुली करता? कारण यांचे पैसे. आता तुमचं आंदोलन हे किती वेळ चालू, गाड्या तर जात आहेत, आपण तुम्ही दोन रांगा बंद केली, थांबणार आहे आम्ही? आम्ही जोपर्यंत टोल पूर्ण बंद होत नाही, खड्ड्याचे रस्ते संपवत, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. आता इथून झाल्यानंतर आम्ही NHAI ऑफिसला जाणार, त्या अधिकाऱ्यांचे तर ठिय्या बनवून आंदोलनाला बसणार, आणि अन्न त्याग करायची वेळ आली लोकांसाठी ते देखील करायला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन इथे चालू राहणार. टोल नाका बंद करणार की तिकडे कार्यालयात जाणार तुम्ही? आता इथून कार्यालयात जाणार, इथं आमचे काही कार्यकर्ते टोलवर नजर ठेवून राहतील, जरी यांनी पैसे घेतले तर आमच्याकडे आक्रमक झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यावेळा शासनाने काळजी घ्यावी. आपण बघतोय मागच्या बाजूला पोलिसांची व्हॅन देखील आता इथे आलेली आहे. कार्यकर्ते आक्रमक आहे, त्यांचं म्हणणं आहे की NHAIच्या कार्यकर्त्यांशी अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत, टोल फाडू नये अशी यांची मागणी आहे. परंतु जोपर्यंत टोल पूर्णपणे रस्ते पूर्ण होईपर्यंत, रस्त्यावरचे खड्डे बुजेपर्यंत जर टोल आकारणी केली तर पुन्हा एकदा आम्ही टोल नाका बंद पाडू. आता पोलीस इथे आलेले आहेत. पोलिसांकडनं जे कार्यकर्ते इथे आंदोलन करत होते त्यांना बाजूला घेण्याचं काम चालू आहे. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून घोटी टोल नाका पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता. कार्यकर्ते आता टोल नाक्यावर रस्त्यावरच ठिय्या मांडून बसलेले आहेत, त्यामुळे मागून पोलिसांची व्हॅन आली आहे. परंतु आता पुढच्या बाजूला जर बघितलं तर कार्यकर्ते हे आक्रमक आहेत. जोपर्यंत खड्डे पूर्णपणे बुजवले जाणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकं काय करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, घोटी टोल नाका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.